ज्योती तुम्ही पाहता श्रीशा स्पेशल। श्रीशा स्पेशल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज माझ्या घरी आहे श्रावणातील लास्ट शुक्रवारची वरमहालक्ष्मीची पूजा। तुम्ही पाहू शकता मी पूजा आज कशा पद्धतीने केलेली आहे ती। माझ्या घरातील लक्ष्मी मातेला मी आज अन्नपूर्णेश्वरी मातेचं रूप दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला आता श्रावण महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो अक्कलकोट श्री स्वामी समर्थला आणि सोलापूरमध्ये सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी। तसेच येताना अक्कलकोटवरून मी एक सुंदर अशी स्वामींची मूर्ती आणि दुसरं म्हणलं की विठू माऊलींची मूर्ती आणलेली आहे। या दोन्ही मूर्तींचं मी श्रावणातील पाचवा शुक्रवारी, तसेच घरात लक्ष्मीपूजाही होती त्या पूजेसोबतच, या दोन्ही मूर्तींचं मी दूध दही तूप मध साखर पंचामृताने अभिषेक करून घेतला। दोन्हीही मूर्तींचं अभिषेक करून झाल्यानंतर न त्यांची स्थापना करून घेतली, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। या लक्ष्मी मातेच्या उजव्या मांडीवर मी एक कलश ठेवलेला आहे, त्या कलशातून तांदूळ पडत आहे अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे। एक कलश घ्यायचा, त्या कलशाला चिकटपट्टी लावून घ्यायची सेलो टेप, जास्त रुंदीची चिकटपट्टी लावून घ्यायची आणि त्याच्यावर तांदूळ हे प्रेस करून चिटकवून द्यायचं। या लक्ष्मी मातेच्या मागे लाल कलरमध्ये जो चक्र आहे किंवा जी प्रभावली आहे तेही मी घरीच तयार केलेली आहे। हा जो लक्ष्मीचा मुकुटा आहे तो चांदीचा आहे, पण मी त्याला थोडंसं चेंज केलेलं आहे। त्याला मी चंदनाचा लेयर दिलेला आहे, याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता।